नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या ब्लॉगला मी शेतातून सुरुवात करत आहे। मित्रांनो, मी आलो आहे मका काढण्यासाठी आणि काल रात्री भरपूर पाऊस झाला आहे, त्यामुळे की नाही सरीतनं पाणी पाणीच पाणी आहे। बघा सरीत, हे बघा ही सऱ्या तुंबलेल्या आहेत, भरपूर पाणी आहे आणि या पाण्यातून आपण आता मका काढणार आहे। हे आपलं आपला ओपा आहे, वरती गाय पहिल्यांदा शर्ट बदलूया, कारण का ऊसात लई कापते। शर्ट बदलून घेतो मी, काय सांगता, रात्री विजेचा कडकडाट, विजा पण लई कडकडाटलेल्या, वीज कुठेतरी पडलेली, आवाज तसं येतात। व्हिडिओ करणार होतो, कारण काय झालं, मी होतो दुकानात आणि मोबाईल माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मी व्हिडिओच करा नाही। थोडा केला आहे पाण्याचा, पाणी तुंबलेलं असं हो म्हणून, घरातनं गावातनं आमच्या तिथनं घराजवळनं पाणी तुंबलेलं आहे। आत्ता पण जरा कडक ऊन आहे, त्यामुळे सगळं पाणी बिणी घेऊन आलो आहे, कारण परवा आलो तुम्ही लई ताण लागली भयानक, म्हणून आता पाणी त्यानंतर रेनकोटची पॅन्ट घेऊन आलो आहे, कारण रेनकोटची पॅन्ट लगाय होते, पॅन्ट घातली की नाही पॅन्ट भिजत नाही। आणि आपल्या शेतातला कसा निसर्ग आहे तुम्हाला दाखवतो, हा आपला शेतातला निसर्ग। चला आता मका काढून घेतो मी पहिल्यांदा, कारण लई उशीर 8:30 वाजलेले आहे, पाण्यात न जाता आपण मका काढून घेणार आहे, कारण वैरण पण गायला नाही। बघा पाणी पाणी बघा सऱ्या तुंबल्यात, त्यातनं थोडा काढूया, 1-2-4 पेंड्या काढूया। तिकडं असं आपलं उपाय, इथनं चालू करूया, इथनं मक्का आहे, इथनं चालू करूया, 1-2 सऱ्या घेऊया मस्तपैकी। चला तुम्हाला पहिल्यांदा मक्का काढून घेतो, मग तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढचा। चला मक्का काढून घेऊया, कारण वेळ लई झालेला आहे। मित्रांनो, आता मक्का कापून झाला आहे, अशा मी पेंड्या बांधलेल्या आहेत, हे बघा अशा पेंड्या बांधल्यात। आणि आता ह्यो ह्या उप्यातनं 4-5 पेंड्या काढल्यात, आता रस्त्यावर टाकणार आहे। चला रस्त्यावर टाकून घेतो आणि गाडी भरून घेतो, दमले ऊन कडक असल्यामुळे की नाही दमते मित्रांनो। चला आधी पेंडे टाकून घेतो रस्त्यावर, नेऊन ठेवू, ऐक लागणार बसेल, मक्का घेऊन आता एक पिंडी फक्त शिल्लक आहे। आता मित्रांनो एकच पिंडी शिल्लक आहे, एक पिंडी आपण रस्त्यात आणून टाकूया। हा एक पिंडी आहे, ती एक पिंडी आणूया। लाईक करा, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या शेतकऱ्यांसाठी एक तरी लाईक करा। मित्रांनो मक्का भरून झाला, आपण गाडीवर सर्व मक्का भरलेला आहे, हे बघा। आता कुळकीत जाऊया आपण, लई दमलोय, हे बघा घाम, ऊन पण कडक आहे, पाऊस असल्यामुळे की नाही, काल रात्री पाऊस झाल्यामुळे भरपूर ऊन लागा लागले। चला आपण मका घेऊन जाऊया, 4-5 तेवढ्याच पेंड्या काढल्यात मोजक्याच। चला आता आपण जाऊया, किक मारूया, गाडी लावू।
मित्रांनो, आता आपण कुळकीद मका घेऊन आलोय. आता हा मका सोलायचा आहे आणि गायीला खायला घालायचा आहे. हे आतमध्ये आता घरात टाकून घेतो. सर्व मका आता घरात टाकतो. मका घरात टाकलेला आहे, सोलतो. आता थोडा सोलतो आणि गायीला खाय घालायचा आहे आपल्याला. आणि अजून शेण पण काढाय नाही, शेण पहिलं काढून घेतो आणि मग गाईला पाणी दाखवतो. असं आपलं सकाळचं रुटीन आहे गाईचं. शेण काढतो पहिले आणि मग गाईला वैर. मित्रांनो, शेतकरी म्हणून हे सर्व काही करावं लागतंय. नुसते व्हिडिओज म्हणून चालत नाहीत, म्हणून शेताकडली कामं मलाच लागायला लागले. त्यामुळं व्हिडिओ होत काय नाहीत. त्यामुळं आपण आपलं जे रोजचं रुटीन आहे ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करत आहे. जर आवडलं तर लाईक करा. चैनल सब्सक्राइब करा. ठीक काय खाया का नाही रे, असंच टाकायचे कणस. फुट मित्रांनो, असं माझं सकाळचं रुटीन आहे. कारण ह्या शेतामुळे मला दुकान पण उघडायला वेळ मिळायला आला आहे. मित्रांनो, आता दुपारचे 3 वाजलेत. 3 वाजले की शेताकडे यायला लागतंय, कारण गाईला वैरण, त्यानंतर शेण काढायला लागतंय. आणि सकाळी जो मका आणलेला तो मी सोलाय नाही. आता हे सर्व मका सोलून येणार. हे बघा, मका जो आहे की मी हे सोलणार आता आणि कट करून बारीक बारीक तुकडं करून गाईला खायला देणार. चला पहिल्यांदा मका कट करून घेतो, सोलून कट करून घेतो पहिला. याची कणसाई बघायला, कवळी कणसाई, त्यानंतर जून झालेली कणसाई. ही आता जून आहे बघा, भरपूर खाली जुनच आहे. आता गाईची धार काढून आपण आता घरी निघालोय आणि आता शिरीमध्ये दूध घालूया.